जय शिवराय मित्रांनो, ह्या ज्ञात अज्ञात इतिहासाच्या शोधात मी आज निघालोय अलिबाग येथील रेवदंडा किल्ल्याच्या दिशेने. ह्या किल्ल्याला छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या काळात खूप महत्व प्राप्त झाले होते. एका चौकात उभी केलेली ही सरदार चंद्रोजीराव संभाजीराव आंग्रे यांच्या हस्ते भूमिपूजन केलेली शिळा असून लोक देणगीतून एका खाडीपुलाचं बांधकाम झालं असं त्याच्यावरती उल्लेख आहे. इसवी सन 1524 पर्यंत ह्या किल्ल्याचं बांधकाम पोर्तुगीज अधिकारी सोज यांनी पूर्ण केलं. आज या किल्ल्याची तटबंदी तोडून तिथे रहदारीसाठी मोठा मार्ग तयार करण्यात आला आहे. रेवदंडा गाव हे पूर्ण रेवदंडा किल्ल्याच्या आतच वसलेलं आहे, पण जगासमोर रेवदंडा प्रथम त्यावेळेला आला ज्यावेळेला एका रशियन इतिहासकाराने शोधून काढलं की रशियाचा पहिला प्रवासी हा रेवदंड्यामध्ये उतरला होता. श्रीकृष्णांनी आपल्या बंधूंच्या बलरामाच्या पत्नीस रेवतीस एक क्षेत्र दान केले होते, त्याचं नाव रेवती क्षेत्र असा उल्लेख आपल्याला महाभारतात जो आढळतो तेच आजचे रेवदंडा. चौल आणि रेवदंडा ही दोन्ही बंदर अगदी यादव आणि सातवाहन काळामध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनाने महत्वाची होती, आणि हे जाणूनच पोर्तुगीजांनी आपली नजर या बंदरांकडे वळवली. दुहेरी तटबंदीमधील या दोन प्रवेशद्वारामधील एका प्रवेशद्वारावरती आपल्याला दिसतं ते पोर्तुगीजांचं राजचिन्ह. त्यातलं प्रथम वर्तुळाकृती शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं. त्याला म्हणतात द आर्मिलरी स्पेअर, सैन्याच्या मर्यादेतील किंवा त्यांनी जिंकलेला प्रदेश असा त्याचा अर्थ होतो. 15व्या शतकापर्यंत ह्याचा उपयोग राजा मॅन्युअल ह्याने प्रथम बिल्ला म्हणून वापर केला आणि मग त्याचा उपयोग राजचिन्ह म्हणून झालं. त्याच्या पुढे आपल्याला दिसते पोर्तुगीजांची मोठी ढाल. त्यातल्या मोठ्या ढालीमध्ये 7 कॅसल किंवा राजवाडे किंवा राजसत्ता ह्या उलथवल्या गेल्या, आणि छोट्या ढालीमध्ये 5 अजून छोट्या ढाली दिसतात, ते म्हणजे मुरीश राजे ज्यांना मारून अफोन्सो हा पोर्तुगीजचा पहिला राजा बनला. आपल्या इथे मूर बंगाली मुस्लिमला म्हटलं जातं. त्याच्या पुढे आपल्याला दिसतं ऑर्डर ऑफ क्राइस्ट किंवा क्रॉस ऑफ पोर्तुगाल. एक दर्यावर्दी राजा हेनरी ह्याने आपल्या नौदलाचा झेंडा म्हणून त्याचा वापर 15व्या शतकात केला. त्यावेळेला त्या शतकामध्ये बांधणी झालेल्या जहाजांवर हा झेंडा असे. ही जहाजं नवीन नवीन जागा आणि बंदरांचा शोध घेत फिरत. या सगळ्यांची सविस्तर माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला. प्रवेशद्वारांच्या भिंतीवरती हा एक पोर्तुगीज भाषेतला शिलालेख आपल्याला बघायला मिळतो. किल्ल्यातील बऱ्याचशा भागांचे रूपांतर आता शासकीय किंवा खाजगी मालमत्तेमध्ये झालेलं आहे. मगाशी मुख्य प्रवेशद्वाराच्या वर बघितलेला एक दगडी गोळा आणि हे समोर पडलेले दोन दगडी गोळे कदाचित तोफगोळे असावेत. इथून सुरू होतो रेवदंड्याचा ज्ञात आणि अज्ञात इतिहास. देवगिरीचे यादवी साम्राज्य, देवगिरी म्हणजे आजचं दौलताबाद, तिथला राजा महादेवराय याने रायगडातील शिलाहार राजा सोमेश्वर याचा पराभव करून 1265 अख्खा रायगड प्रांत यादव साम्राज्यामध्ये समाविष्ट केला. 1271 ते 1311 यादवांचा रामदेवराय हा राजा झाला. आक्षी येथील एका शिलालेखामध्ये रामदेवराय याने कालिका माता मंदिर बनवण्यासाठी जागा दान केलेल्याचा उल्लेख आढळतो. हा शिलालेख 1219 आहे. 1420 विजयनगर साम्राज्याने चौल आणि दाभोळ बंदर जिंकलं. 15व्या शतकात निजामशाहीचे आगमन झाले आणि 16व्या शतकात पोर्तुगीज आले. एवढा प्रचंड ऐतिहासिक मागोवा असलेलं रेवदंडा मात्र आज विवाहपूर्वील छायाचित्रणासाठी उत्कृष्ट स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. राजा भोज असेल, यादवी साम्राज्य असेल किंवा शिलाहार राजा असतील किंवा विजयनगरचे साम्राज्य असेल, हे सगळे साम्राज्य आपापसात लढत होती आणि त्याच वेळेला पोर्तुगीज मात्र रेवदंड्यावरती लक्ष ठेवून होते. 1516 पोर्तुगीजांनी अहमदनगरच्या निजामाकडे इथे वकार बांधण्यासाठी परवानगी मागितली. निजामाने ती परवानगी दिली सुद्धा आणि त्या अनुषंगानेच या वकारीचं बांधकाम सुरू झालं. ती वास्तू हीच का ते माहीत नाही, पण जिथे मी उभा आहे ती वास्तू मात्र एक टिहाळणी मनोरा किंवा टिहाळणी इमारत अशीच दिसते. 4 माळ्याच्या इमारतीचं बांधकाम मात्र वेगळ्या प्रकारचं आहे. यातल्या खिडक्या बाहेरच्या बाजूने थोड्याशा लहान होत जातात
परंतु आतल्या बाजूने त्या अगदी विस्तृत अशा पसरलेल्या भासतात. समुद्री वारे किंवा वाळूंच्या वादळांपासून बचाव करण्यासाठी कदाचित ही वास्तू निर्मिती अशी असावी. या वास्तूत तुम्ही कुठूनही कुठेही जाऊ शकता. तशा प्रकारच्या प्रवेशद्वारांची इथे व्यवस्था केलेली आहे. परंतु इथून तुम्ही बाहेर पडल्यावरती तिथे सध्या भग्न अवस्थेत असलेले घरांचे चौथरे काही वेगळ्याच गोष्टी सांगतात. पोर्तुगीज वास्तुकलेचं उत्कृष्ट प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळतं. परंतु मग इथून तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी काय प्रयोजन असेल ते मात्र सापडत नाही. म्हणजे एखादी शिडीची जागा किंवा जिन्याचे अवशेष मला तरी इथे दिसले नाही. परंतु दिवे लावण्याची खोबणी मात्र मला दिसली. ही इमारत सध्या तरी धोकादायक परिस्थितीमध्ये आहे. हाच परिसर फिरत असताना आपलं लक्ष जातं ते व्यवस्थित रचलेल्या तोफेंकडे. या तोफा एखाद्या दुर्ग संवर्धन संस्थेने कदाचित तशा मांडल्या असतील. या तोफांवरती कसल्याही प्रकारचं चिन्ह किंवा कसल्याही प्रकारची नोंद आढळत नाही. एकेकाळी धडाडणाऱ्या ह्या तोफा आज मात्र निस्तेज होऊन इथेच पडून आहेत. आता मात्र इथे उंच उंच भिंती त्यावर असलेल्या खिडक्या आणि भग्न अवस्थेतले घरांचे चौतरे आपल्याला पाहायला मिळतात. हां, काही ठिकाणी आम्हाला घरांची बिजागर आणि छपरांसाठी केलेली व्यवस्था दृष्टीस पडली. काही भाग हा खाजगी मालमत्ता असल्यामुळे स्थानिक लोकांनी तिथे लोखंडी प्रवेशद्वार बसवलेले आहेत. समुद्राच्या दिशेने किंवा समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी आपल्याला ही ढासळलेली तटबंदीच पार करावी लागते. ही दुहेरी तटबंदी किती भक्कम आहे याचा अंदाज आपल्याला आलाच असेल. चौकोनी किंवा षटकोनी बुरुज हे प्रामुख्याने तुम्हाला पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यांवरतीच आढळतील. ती पोर्तुगीज वास्तुशैलीची एक विशिष्टता आहे. इथे सुद्धा इतर गड किल्ल्यांप्रमाणे किल्ल्याच्या आतील पावसाचं पाणी किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते.
पुण्यातल्या मुळशी इथून धडधडत येणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला जिथे मिळते तिथेच उभा आहे हा रेवदंडा किल्ला। बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला अशी मोठ्या प्रकारची भुयारं सुद्धा आढळतात, पण आता त्यांचं काय प्रयोजन होतं हे नक्की समजू शकलं नाही। ही भुयारं अगदी आरपार आहे, त्यापैकी स्वच्छ असलेलं हे एक भुयार। अशाच प्रकारच्या दुसऱ्या भुयारामध्ये जाण्याचा मी प्रयत्न केला, परंतु ते भुयार दुसऱ्या बाजूने बंद होतं। अशाच प्रकारचं परंतु अर्धवर्तुळाकार भूमिगत भुयार जे 3 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद होतं, आणि ही सगळी भुयार ह्या किल्ल्यांमध्ये एकामेकाशी जोडून होती। म्हणजे तुम्ही एका भुयारातून दुसऱ्या भुयारात किंवा अजून तिसऱ्या भुयारामध्ये जाऊ शकत होता। ती निश्चितपणे कुठे आहेत हे मी तरी ठाम सांगू शकत नाही। तुम्हाला अशा भरपूर खिडक्या किंवा जंग्या बघायला मिळतील जिथून तुम्ही गोळ्यांच्या फेरी झाडू शकता। समुद्रकिनाऱ्यावरून किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठीचं कदाचित हे प्रवेशद्वार असावं, पण त्याची ती अभेद्य तटबंदी आपल्याला इथून सहज दिसते। ह्याच्या आतल्या भागांमध्ये बरीचशी नारळाची झाडं आहेत, कदाचित हा भाग खाजगी मालमत्तेमध्ये रूपांतरित झालेला असावा। हे प्रवेशद्वार सुद्धा समुद्राच्या दिशेने निमुळत होत जात। तटबंदीच्या बांधकामातील दगडांमध्ये चुना मिश्रित मिश्रण आणि शंख शिंपले यांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो। थोडं पुढे मला दरवाज्याचं बिजागराची जागा म्हणजे कदाचित दरवाजा तिथे अडकवला जात असेल आणि खाली जिथे दरवाजा उभा केला जातो ती खोबणी दृष्टीस पडली। समोरच्या बाजूला जिथे आपण दरवाज्याची कडी लावत होतो त्यावेळेला तसा मोठा ओंडका सलग वापरला जायचा, तर तो खड्डा मला तिथे बघायला मिळाला। इथे आपल्याला बांधकामातल्या मिश्रणांमधले समुद्रातील शंख शिंपले सहज दिसून येतात। तटावरील आयताकृती ऐसपैस मोकळ्या जागा ह्या पूर्वी कदाचित तोफांसाठी वापरल्या गेल्या असाव्यात। याच तटाच्या अगदी कोपऱ्यावरती मला दृष्टीस पडलं ते एक शरभशिल्प। आता शरभशिल्प आणि पोर्तुगीजांचा काय संबंध हे मला कळू शकलं नाही, कारण यादव काळात दृष्टिक्षेपात आलेलं शरभशिल्प ते अगदी विजयनगर साम्राज्याचं राजचिन्ह बनेपर्यंत शरभशिल्प हे बऱ्याच राजसत्तांनी वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं। म्हणजे कधी शरभ आपल्याला हत्तींच्या कळपासोबत दिसतो, कधी त्याने हत्तींना आपल्या पंजांमध्ये पकडलेले दिसतं, तर कधी शरभ खजुराच्या झाडाखाली उभा असलेला दिसतो। पण पोर्तुगीजांनी इथे वापरण्याचं प्रयोजन मला कळू शकलं नाही। अगदी या शरभाच्या शेजारी एक घुमटाकार वास्तू मला दृष्टीस पडली, म्हणजे अगदी गिरिजाघर म्हणजे ख्रिस्ती प्रार्थना स्थळांच्यावरती घंटा लावण्यासाठी जशी जागा असते तशी जागा होती, आणि खालच्या पाषाणाला अगदी सलग एक चर देऊन ठेवली होती। पण ही वास्तू काय होती हे मी समजू शकलो नाही। ढासळलेली तटबंदी बघून मी अजून पुढे चालू लागलो तर मला दृष्टीस पडली एक छोटीशी तटबंदी। आता ही दुहेरी तटबंदी बोलू शकत नाही, पण याचं प्रयोजन नक्की काय होतं ते मला कळू शकलं नाही। कदाचित समुद्राच्या लाटांचा मारा कमी होण्यासाठी ही बांधली गेली असावी। इथून थोडं किल्ल्याचं स्वरूप बदलू लागतं, म्हणजे खिडक्या अगदी अशा रुंद व्हायला लागतात, तटबंदी अगदी उंच होऊ लागते, आणि मागाशी ज्या आपण छोट्या छोट्या खिडक्या बघितलेल्या म्हणजे जिथून बंदुकीच्या फैरी झाडल्या जाऊ शकत होत्या त्या मात्र किंवा तशा प्रकारच्या खिडक्या मात्र इथे अगदी निमुळत्या ह्या बघा अशा होत गेलेल्या दिसतात। त्याच्यामुळे कदाचित ही त्यावेळेला मागे म्हणजे या तटबंदीच्या मागे रहिवाशी किंवा स्थानिक लोकांची राहण्याची जागा असावी असा माझा अंदाज आहे। असं म्हणतात अख्ख्या रेवदंडा गावालाच तटबंदी घालून कॅप्टन सोज याने रेवदंडा किल्ला बनवला होता। असो, आज मात्र या किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर ह्या चिमुकल्याकडून वापरला जातोय। आज ही चिमुकली मंडळी इथे मर्दानी खेळाचा सराव करताना आपल्याला दिसतात। या दंड पिळवटणाऱ्या आपल्या भावी पिढीला बघून मी किल्ल्याच्या दुसऱ्या दिशेने निघालो।
ह्या किल्ल्याचं बांधकाम, ह्या किल्ल्याचं प्रवेशद्वार, ह्या किल्ल्याची तटबंदी, ह्या किल्ल्याचे बुरुज किंवा ह्या किल्ल्याच्या खिडक्या ह्या सगळ्या थोड्या अविशिष्ट प्रकारच्या आहेत. आता ह्या बुरुजाच्या आतून दिसणाऱ्या रुंद खिडक्या मात्र ज्या वेळेला तुम्ही बुरुज उतरून बुरुजाच्या बाहेर जाऊन बघण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला मात्र त्याच खिडक्या आपल्याला अगदी निमुळत्या दिसतात. म्हणजे जिथे मी उभा आहे, जिथे शत्रू उभा असू शकतो, तिथून मात्र मला बुरुजावर उभे असलेल्या सैन्याचा किंवा सैनिकाचा ठाव घेणं खूप कठीण आहे. हो, ह्याचा ठाव मात्र मला लागला. आज पहिल्यांदाच मी खेकड्याला असं खाताना बघितलेलं आहे. या तटबंदीच्या बरोबर मागे एक चॅपल आहे. चॅपल म्हणजे छोटे ख्रिस्ती देऊळ. आणि तिथे संत फ्रान्सिस झेवियर याने पहिलं भारतीय उपखंडातलं प्रवचन दिलं होतं. या तटबंदीतील खिडक्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, ज्या खिडकीसमोर आपण उभे आहोत तिथून आपण त्या खिडकीच्या आरपार बघू शकतो. आणि जसजसं आपण एका विशिष्ट दिशेने चालू लागतो, आपल्याला मात्र सुरू केलेल्या खिडकीतलं दिसेनासं होतं. म्हणजे काय तर, तिथून गोळीबार जो केला जाईल किंवा फैरी झाडल्या जातील, त्याच्या पल्ल्यामधून किंवा त्याच्या पट्ट्यामधून आपण दिसेनासे होऊ लागतो. काही ऐतिहासिक संशोधन संस्थांनी ह्या किल्ल्याचा अभ्यासही केला आहे आणि यातली जी भुयारं किंवा खंदकं होती ती सुद्धा स्वच्छ करून ठेवली होती. जसं मी मगाशी म्हटलं, इथे आता मात्र विवाहपूर्वीचे छायाचित्रणाचे समारंभ पार पडतात. अफनासी निकितन या पहिल्या रशियन प्रवाशाने भारतात रेवदंडा इथे पहिले पाऊल टाकले आणि रेवदंडा किंवा रेवदंडा किल्ला हा जगासमोर आला. 22 जुलै 1683 रात्री मराठ्यांनी किल्ल्यावर हल्ला चढवला, परंतु पोर्तुगीजांनी परतून लावला. मराठ्यांनी पुन्हा या किल्ल्याला वेढा घातला आणि तो फोडून काढण्यासाठी पोर्तुगीजांनी गोवा नजीकच्या फोंड्या किल्ल्यावरती आक्रमण केले. मराठ्यांशी झालेल्या एका तळानुसार रेवदंडा आणि नजीकचा कोरलाई किल्ला पोर्तुगीजांना मराठ्यांना द्यावा लागला. 1806 ब्रिटिशांनी तो जिंकला. 1817 तो शूरवीर आंग्रे यांनी जिंकला आणि 1818 हाच फोर्तेलाचा चौल ब्रिटिशांनी बळकावला. बऱ्याच महिन्यानंतर रस्त्यावरती धडधडणाऱ्या या लालपरीला बघून मात्र मन प्रसन्न झालं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.